दी तूछा, तूछा, तूछा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सुरुवात करते तर आज आहे शुक्रवार आणि आज आहे धनतेरस तर या दिवशी आपल्याला अन्नपूर्ण देवीला अर्पण करायची आहे ही एक वस्तू रात्रीतून नशीब बदलून भाग्यदुयी होईल पुढील सात पिढ्या काही कमी पडणार नाही त्यासाठी नक्कीच तुम्ही अन्नपूर्ण देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर धनतेरसची पूजा कशी करावी याचा व्हिडिओ देखील अपलोड आहे त्याचप्रमाणे आपण धनतेराच्या दिवशी कुठल्या पिवळ्या वस्तू खरेदी कराव्या धनतेरसला आपण अपन... झाडू खाली कोणती वस्तू ठेवायची आहे तसेच धनतेरसच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करू नये करू नये अशा अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे ते जर तुम्ही अजून बघितले नसेल तर नक्की बघा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचे आयकन देखील दाबा म्हणजे जे नऊ नऊ व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आज आहे शुक्रवार आणि आज धनतेरस आलेली आहे तर तरसी तीन दिवस येत असते म्हणजे दिवाळीच्या आधी दोन दिवस आणि दिवाळीचा एक तिसरा दिवस असा तीन दिवस आधी येत असते तर या दिवशी आपण धन्वंतरी देवाची धनाची तसेच आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे त्याची पूजा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा देवीला देखील ही एक वस्तू अर्पण करायची आहे अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे आपण जर घरात अन्नपूर्णा देवीची पूजा केली तर आपल्या घरामध्ये कधी धन धान्य अन्नाची कमतरता भासत नाही अन्नपूर्णा देवी आपल्याला वर्षानुवर्ष अन्न मिळवून देते आपल्या घरामध्ये कधीच अन्नाची धन धनाची किंवा धान्याची कमतरता मिळत नाही त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करा आणि आपल्या घरामध्ये तिची स्थापना करा पण तुम्ही हे लक्षात ठेवा की अन्नपूर्णा देवी ही आपल्याला तांदळामध्येच ठेवायची असते तिला डायरेक्ट असं आपण जे बाकीचे देव वस्त्रावर ठेवतो तशी न ठेवता आपण तिची स्थापना तांदळामध्ये करायची आहे किंवा इतर कोणत्याही धान्यामध्ये तुम्ही करत असाल तर ती करायची आहे आणि ते धान्य आपण दर पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी तिच्या जे खालचे धान्य आहे ते बदलायचं आहे तर आज आपल्याला अन्नपूर्ण देवीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तू अर्पण केल्याने काय होईल बघा आपल्याला कधीच अन्नधान्याची लक्ष्मीची घरामध्ये सतत अन्नधान्य भरलेले राहीन कधीच अन्नाची धन अन्नाची धान्याची कमतरता भासणार नाही बघा जेव्हा मुलीचं लग्न होतं त्यावेळेस मुलीला अन्नपूर्णा देवी ही दिली जाते कारण की ज्यावेळेस जी मुलगी त्या घरामध्ये जाईल त्या घरात कधीच अन्नधान्याची कमतरता भासू नये भासू नये म्हणून अन्नपूर्णा देवी ही देखील दिली जाते बघा अन्नपूर्णा देवीला अनन्यसाधारण साधारण महत्त्व आहे कारण की अन्नपूर्णा देवी ही धनाची देवी म्हणजे धान्याची अन्नाची देवी म्हणून ओळखली जाते अन्नपूर्णा देवी ही कधीच कोणालाच अन्न कमी पडून देत नाही पण तिची आपण विधिवत पूजा केली पाहिजे तर आपल्याला काय करायचं आहे बघा एक तांब्याचं ताट घ्यायचा आहे त्या ता ताटावर हादी कुंकू थोडे अक्षदा व्हायचे आहे त्यावर आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे आणि मूर्ती ठेवल्यानंतर पानाने दुधाने पंचामृत तिचा आपण अभिषेक करून घ्यायचा आहे ओम अन्नपूर्ण देवते नम ओम अन्नपूर्ण देवते नम असा मंत्र जप करत आपण तिचा अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर आपण ते पाणी तुशलं न घालता इतर झाडांना टाकायचं आहे आणि ते ताट परत स्वच्छ करून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर दुसरं असेल तर दुसरं ताट घ्या आणि त्यामध्ये अन्नपूर्ण देवी खाली तांदूळ आणि थोडं हा कुंकू टाकून स्वास्तिक काढून त्यावर अन्नपूर्ण देवी ठेवा आणि आपल्याला अन्नपूर्ण देवी त्यावर ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला अन्नपूर्ण देवी देवीवर आपल्याला तांदूळ जेवढे तिच्या म्हणजे हात आहे जी, जी, जी जी ते तिची जी पळी आहे त्या पळीच्या वरील एवढी अन्नपूर्ण देवी झाकेल तेवढे आपल्याला तांदूळ त्यामध्ये तांदू टाकायचे आहे तर ही पूजा आपल्याला कधी करायची आहे संध्याकाळी प्रदोष टायमिंगला आपण ज्यावेळेस धन्वंतरी देवीची धन धन्वंतरी देवाची धनाची किंवा आपल्या घरामध्ये जे लक्ष्मी आहे त्याची पूजा करणार आहोत त्यावेळेस आपल्याला अन्नपूर्ण देवीचा असा अभिषेक करून तिची पूजा करायची आहे आणि ते तांदूळ ज्यावेळेस आपण तिला अर्पण करणार आहोत त्यावेळेस ओम अन्नपूर्ण देवते नम ओम अन्नपूर्ण देवते नम अशी प जप करत आहे तांदूळ आपण तिला अर्पण करायचे आहे आणि ते तांदूळ अर्पण करताना तिची जी मूर्ती आहे ती अर्धी त्या तांदळाने बुडली पाहिजे म्हणजे अर्धी झाकली पाहिजे अशा प्रमाणात आपण ते तांदूळ अर्पण करायचे आहे आणि ज्या वेळेस ती मूर्ती अर्धी झाकली जाईल त्यावेळेस आपण ते तांदूळ अर्पण करणं थांबवायचं आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला त्यावर एक रुपयाचा शिक्का देखील ठेवायचा आहे आणि ते ठेवल्यानंतर बघा काय करायचं आहे आपल्याला ती पूजा रात्रभर तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे त्याला दिवा लावून हदी कुंकू वाहून मग ती, ती अन्नपूर्ण देवी आपल्याला आपल्या देवघरामध्ये जिथे तिची जागा आहे ज्या वाटीमध्ये आपण तिला ठेवत असतो त्या वाटीमध्ये नवीन तांदूळ ठेवून आपण ती अन्नपूर्ण देवी त्यात ठेवायची आहे आणि ज ते आपण अभिषेक म्हणजे जे अन्नपूर्ण देवीचे अभिषेक केलेला आहे तांदूळ आहे ते तांदूळ आपल्याला आपल्या धान्यामध्ये ठेवायचे आहे आणि जो आपण तिच्या समोर एक रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे ते नाणं आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा जो आपला तांदळाचा डबा आहे त्यामध्येच ठेवायचा आहे तर नक्कीच तुम्ही अन्नपूर्ण देवीला उद्या हा एक रुपयाचा शिक्का नक्की अर्पण करा बघा तुमच्या घरामध्ये कधीच धन धान्याची कमतरता भासणार नाही सर्व ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील आणि आपण आपण जे तांदूळ ठेवलेले आहे ते तांदूळ थोडे आपल्याला पक्ष्यांना टाकायचे आहे आणि बाकीचे आपल्या तांदळाचा डबा आहे त्यामध्ये ठेवायचे आहे असं केल्याने बघा अन्नपूर्णा देवी आपल्या प्रसन्न होईल घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता भासू देणार नाही कारण की आज धनतेरस आहे आपण सात धान्यांची देखील पूजा करत असतो सात धान्य घेऊन धन्याची पूजा करत असतो कारण की लक्ष्मीला धने देखील प प्रिय आहेत धन्वंतरी देवाची पूजा करत असतो कारण की घरामध्ये आयुर्वेदा धन्वंतरी देव आहे तो घरामध्ये कोणी सतत आजारी पडू नये किंवा कुणाला काही त्रास होऊ नये असं म्हटलं जातं तर नक्कीच तुम्ही अन्नपूर्णा देवीची अशी पूजा करा आज संध्याकाळी आपल्याला प्रदोष टाइमिंगला हे अन्नपूर्ण देवीची पूजा करायची आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासणार नाही सर्व गोष्टी मिळतील तर अशा प्रकारे आज संध्याकाळी तुम्ही अन्नपूर्णा देवीचे अशा अभिषेक करा आणि ते एक रुपयाचा शिक्का आहे तो आपल्याला आपल्या डब्यामध्ये किंवा आपल्याला ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि ही वस्तू तुम्ही तु देवीला अर्पण करायला अजिबात विसरू नका हा आपल्याला जी अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पण संध्याकाळी प्रदोष टायमिंगला करायची आहे असं केल्याने अन्नपूर्णा देवी अखंड आपल्यावर वास करेल प्रसन्न होईल घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता भासणार नाही सात पिढ्या काहीच कमी पडणार नाही अशी ही पूजा आपल्याला करायची आहे तर नक्कीच तुम्ही अन्नपूर्ण देवीला ही एक वस्तू अर्पण करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद